गे कपल शनिवारी 60 लोकांच्या उपस्थितीत लग्न बंधनात अडकले. अशा प्रकारचा तेलंगणातील हा पहिलाच गे विवाह आहे. भारतात समलैंगिक विवाहाला अजूनही कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. हैदराबाद शहराजवळ असलेल्या एका रिसॉर्टमध्ये सुप्रिया चक्रवर्ती वयवर्ष 31 आणि अभय डांगे यांचे लग्न झाले. हे 8 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सुप्रियो हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा सिनियर फॅकल्टी मेंबर आहे, तर अभय दिल्लीमधील मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो. अंगठी घालून दोघांनी एकमेकांना आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले. या कार्यक्रमात आमच्या जवळच्या लोकांची भाषणे फार हृदयस्पर्शी होती. या समारंभाचे सूत्रसंचालन सोफिया डेव्हिड या हैदराबादमध्ये LGBTQ समुदायाशी संबंधित असलेल्या आमच्या मैत्रिणीने केले, असे सुप्रियो सांगतो. तसेच पंजाबी आणि बंगाली पद्धतीने हे लग्न करण्यात आले. मेहंदी ही फक्त मुलींनीच काढावी असं गृहीत धरलं गेलं आहे, पण आम्हाला नेहमीची ही पद्धत बदलायची होती म्हणून आम्ही मेहंदीही काढली. बंगाली पद्धतीने हळदही लावली. संगीत कार्यक्रमाला कथक नृत्य सादर केले गेले. आम्हाला वेगळेपणा हवा होता, असे सुप्रियो सांगतो. भारतात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर नवरा बायकोपेक्षा ते एकमेकांना सोलमेट्स म्हणतात. जेव्हा आम्ही लग्न करणार असल्याचे सांगितले तेव्हा लोकांकडून विविध प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र मोठ्या प्रमाणात लोकांनी आमच्या रिलेशनशिपला पाठिंबा दिला, त्यामुळे आमचे लग्न हे सेलिब्रेशन होते. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.